मुद्दे पर बात करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने राज्य सरकार पर किसान विरोधी होने का आरोप लगाया है। इसके साथ ही उन्होंने कहा कि सरकार नीतियों के कारण ही राज्य के किसान समस्या में है। बीजेपी ही शेतकरी विरोधी है, आता त्याला वेगळं सर्टिफिकेट करायची गरज नाही। महाराष्ट्रातला सोयाबीनचा शेतकरी असो, धान उत्पादक शेतकरी असो, कापूस उत्पादक शेतकरी असो, कांदा उत्पादक शेतकरी असो, ज्वारीचा शेतकरी असो, या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम भाजपच्या नीतीच्याद्वारे त्यांनी त्याला पूर्णत्वास नेलेलं आहे। आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दुष्काळाची परिस्थिती आहे, मराठवाड्यात दुष्काळ आहे, विदर्भात दुष्काळ आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळ आहे, उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ आहे, कोकणात दुष्काळ आहे यावेळेस। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकार जे कॅबिनेट आता परवा झाली सरकारची, त्याच्यात आपण पाहिलं की एक ब्र पण शब्द राज्याच्या सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काढलेला नाही। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आहेत, यांना कुठली काळजी नाही। आणि यावर्षी खरं तर पूर्ण आता सोयाबीनचा भाव गेल्या वर्षी 6,000 रुपये होता, आता यावर्षी 4,000 आत आणला। एकरी 2 ते 3 क्विंटल आता सोयाबीन व्हायला निघालेलं आहे। कापूसाचं पीक यावर्षी पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। सगळी कपाशी जी आहे ती लाल पडलेली आहे, तिची वाढ थांबलेली आहे। तुरीच्या पिकाची तीच परिस्थिती आहे। मी स्वतः आज महाराष्ट्राचे सगळे दौरे केल्यानंतर मी स्वतः शेतामध्ये जाऊन हे पीक पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे सरकारला का दिसत नाही, शेतकऱ्यांचा आवाज, त्यांचा अर्थहक्क का सरकारला कळत नाही, हे सगळे प्रश्न आज जनतेच्या समोर उभे आहेत। आणि म्हणून अन्नदात्याच्या विरोधात असलेलं भाजप, त्याचा खरा चेहरा या सगळ्या निमित्तानं पुढे येतो।